समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील जाम येथील स्वर्गवासी रघुनाथ ज्ञानू ढाणे यांची नात आणि सौ सुनीता श्री राजेंद्र रघुनाथ ढाणे यांची सुकन्या नम्रता आणि भोसगाव तालुका पाटण येथील सुरेश बाबूराव देशमुख यांचे चिरंजीव रणजित यांचा शुभविवाह सातारा येथील स्वराज्य मंगल कार्यालयात थाटामाटात साजरा करण्यात आला। विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, आचार्य शिवानंद भारती, शरद वरसकर अतिरिक्त मुख्य अभियंता, मुंबई महानगर विकास प्रदेश प्राधिकरण श्री रणदिवे साहेब, सहायक पोलीस आयुक्त मुंबई डॉक्टर बी डी पवार, सहकार आयुक्त पणन संचालक, महाराष्ट्र राज्य उपसचिव सहकार दिनेश ओहुळकर, अतिरिक्त निबंधक सहकारी योगीराज सुर्वे, विभागीय सहनिबंधक सहसंस्था पुणे विभाग SS कुंभार, विभागीय सहनिबंधक सहसंस्था अमरावती विभाग, HR जाधव उपाध्यक्ष वारणा सहकारी दूध संघ वारणानगर, संपतराव शिंदे आयुक्त मीरा भाईंदर, भारत पाटील भुयेकर अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, पोपटराव देशमुख जनरल सेक्रेटरी माथाडी कामगार जनरल युनियन मुंबई, राजेंद्र मोहिते अध्यक्ष जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई, आनंदराव साळुंके अध्यक्ष माऊली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ठाणे, अनिल साळुंके संचालक मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण खटावचे युवा नेते राहुल पाटील, प्राचार्य पत्रकार धनंजय क्षीरसागर, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, माजी सरपंच चंद्रकांत शिंदे आदींसह शेकडो हितचिंतक उपस्थित होते। जयवंत रघुनाथ ढाणे अधीक्षक अभियंता मुंबई महानगर विकास प्रदेश प्राधिकरण मुंबई यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। पत्रकार राजेंद्र शिंदे, मुख्याध्यापक मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केलं। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, सातारा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।